केला आहे की आम्ही त्यांच्याकडे आलाय की आमचं जे काय होता की पब्लिक मध्ये पण आमच्या मध्ये पण की हा बाबा काकाकडे जाऊया काहीतरी आपलं विनंती त्याच्याकडे ठेवूया, तर काकाने आम्हाला एवढा मदत केला आहे की आम्ही आहे तुमच्या मागे, तुम्ही पुढे आहे आम्ही तुमचं मागे मागे आहे। त्यांनी आम्हाला मदत एवढा केला आहे की आता स्टे ऑर्डर मिळाली, ते आम्ही ते बघून आम्हाला थोडासा वाटलं की बाबा ते है काका आम्ही पण आहे ना त्यांच्या पाठी असणार आहे, कधी पण आम्हाला काहीतरी पडलं की आम्ही त्याच्या पाठी पाठी आम्ही पण आहे। आंबेडकर नगर अण्णापाडा आणि जुजानी पाडा ह्या संदर्भात रेल्वे प्रशासनाने यांना ज्या नोटीस इश्यू केलेल्या कडक कारवाईबद्दल, त्या संदर्भात सगळ्या रहिवाशांनी काकांकडे येऊन निवेदन दिलं आणि ह्याचं सगळं सर्वस्व विषय जे आहे ते आमचे मार्गदर्शक कैलाश काका ह्यांनाच जात आहे, कारण काकांनी पुढाकार घेतला तिथे म्हणून ही हालचाल झाली। ज्यावेळेला आज प्रस्थापित राजकारण्यांनी जे इथे इतकी वर्ष राज्य करतायत त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना एक 7 ते 8 तास तिकडे ताटकळत ठेवलं। परत प्रहार संघटनेचे बच्चूभाऊ कोडे यांनी पर्सनली लेटर्स दिले रेल्वे प्रशासनाला रेल्वे मंत्र्यांना आणि सगळ्यांनी येऊन एकत्र देऊन लढाई लढली आणि आज ह्यांना स्टे मिळालेला आहे। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। विरार पूर्वेच्या अण्णापाड्याला रेल्वे प्रशासनाकडनं 25 तारखेच्या तोडक कारवाईची नोटीस पाठवली, यानंतर अण्णापाड्याच्या रहिवासी भयभीत झाले आणि आपलं घर वाचण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या दरबारी जाऊ लागले। या रहिवाशांची हाक ऐकली ती सर्वात पहिली अग्रसेनेने। अग्रसेनेच्या मध्यस्थीमुळे आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने आज अण्णापाड्यातील रहिवाशांच्या घराचं छत वाचलेलं आहे। यामुळे अण्णापाड्याचे रहिवासी अग्रसेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील काका यांच्याकडे येऊन त्यांचे आभार देखील मानले। कैलास पाटील काका आणि त्यांचे सहकारी जयेश पाटील, विजय मामा घरत, रुपाली संदेश पवार, आदित्य माने, आशु पाटील देखील या वेळेला उपस्थित होते। पाहूया या दरम्यान अग्रसेनेचं आणि अण्णापाड्याच्या रहिवाशांचं नेमकं काय म्हणणं। तुमची कारवाई थांबली आहे का? स्टे सुद्धा मिळालेला आहे, कसं वाटतंय आणि काय बोलाल? कारण अग्रसेनेने पहिलं पाऊल उचललं म्हणून कुठे ना कुठे तरी यंत्रणा जागी झाली आणि सर्वच पक्षांनी तुम्हाला मदत केली, काय सांग? आम्हाला अग्रसेनेने एवढं मदत केलं आहे की आम्ही त्यांच्याकडे आलाय की आमचं जे काय होता की पब्लिक मध्ये पण आमच्या मध्ये पण की हा बाबा काकाकडे जाऊया काहीतरी आमच्या विनंती त्यांच्याकडे ठेवूया, तर काकाने आम्हाला एवढं मदत केलं आहे की आम्ही आहे तुमच्या मागे, तुम्ही पुढे आहे आम्ही तुमच्या मागे मागे आहे। त्यांनी आम्हाला मदत एवढा केला आहे की आता स्टे ऑर्डर मिळाली। जयजी काय सांगाल, आज तुमच्या प्रयत्नाला कुठेतरी यश आलंय आणि आज कुठे ना कुठेतरी आज वसई विरार मध्ये पहिल्यांदा असं झालंय की पहिल्यांदा गरिबांच्या पाड्यामध्ये हे यश पडले, याचं श्रेय तुम्ही कोणाला देणार? कारण कुठे ना कुठेतरी कैलाश पाटील काकांनी पुढाकार घेतला, नंतर मग इतर पक्षांनी सुद्धा मदत केली, काय सांगाल? नमस्कार। आंबेडकर नगर अण्णापाडा आणि जुजानीपाडा ह्या संदर्भात रेल्वे प्रशासनाने यांना ज्या नोटीस इश्यू केलेल्या तोडक कारवाईबद्दल, त्या संदर्भात सगळ्या रहिवाशांनी काकांकडे येऊन निवेदन दिलं आणि ह्याचं सगळं सर्वस्व विषय जे आहे ते आमचे मार्गदर्शक कैलाश काका ह्यांनाच जात आहे, कारण काकांनी पुढाकार घेतला तिथे म्हणून ही हालचाल झाली। ज्यावेळेला आज प्रस्थापित राजकारण्यांनी जे इथे इतकी वर्ष राज्य करतायत त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना एक 7 ते 8 तास तिकडे ताटकळत ठेवलं, त्यांना क्लिअरली तिथे सांगण्यात आलं की तुम्ही आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत करू शकत नाही। त्याच्यामध्ये बहुजन विकासाकडे जे माजी नगरसेवक असतील त्यांनी पण स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत करू शकत नाही, रेल्वे प्रशासनाने नोटीस दिल्या। पण काका ज्या वेळेला तिथे मैदानात उतरले आणि काकांनी सांगितलं की सगळा खर्च अग्रसेना उचलेल आणि अग्रसेना तुम्हीसाठी लढाई लढेल, त्यावेळेला कुठेतरी या राजकारण्यांना जाग आली। ह्याच्यामध्ये कैलाश काका मोलाचं सहकार्य, म्हणजे कैलाश काकांना मार्गदर्शन आहेच, त्याबरोबरच प्रहार संघटनेचे बच्चूभाऊ कोडे यांनी पर्सनली लेटर्स दिले रेल्वे प्रशासनाला रेल्वे मंत्र्यांना आणि सगळ्यांनी येऊन एकत्र देऊन लढाई लढली आणि आज ह्यांना स्टे मिळालेला आहे या जागेमध्ये। बातमी आपण पाहिलीत, आज अग्रसेनेच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी अण्णापाड्यातील रहिवासी आपल्याला आनंदी दिसले। आपल्याला आमची बातमी आवडली असल्यास कृपया करून टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा।